जाणता राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर 6 जून 1674 रोजी संपन्न होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 7 ठिकाणांहून पवित्र जल एकत्रित करून त्याचा वापर दरवर्षी राज्याभिषेकाकरता करण्यात येतो. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असताना हिमालय पर्वतासोबतच शिवकाळातील महत्वाचे किल्ले तसंच अनेक ठिकाणांहून हे पवित्र जल आणण्यात येत आहे. पाहूया. जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर 6 जून 1674 रोजी संपन्न होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 7 ठिकाणांहून पवित्र जल एकत्रित करून त्याचा वापर दरवर्षी राज्याभिषेकाकरता करण्यात येतो. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असताना हिमालय पर्वतासोबतच शिवकाळातील महत्वाचे किल्ले तसंच ठिकाणांहून हे पवित्र जल आणण्यात आलं आहे. तर हे जूनमध्ये जो राज्याभिषेक होतो त्याच्यापूर्वी 2 ते 3 महिने साधारण उन्हाळ्याचे दिवस असतात. ह्या मार्च एप्रिल मे ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे आमचे मावळे 2 ते 3 ग्रुपमध्ये प्रत्येकजण 8-10 जण हे कामाची विभागणी केली जाते आणि काही जण सह्याद्रीमध्ये, काही जण हिमालयामध्ये, काही जण दक्षिणेमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे पवित्र जल संकलनासाठी जात असतात. ह्या पवित्र जलसंकलनाची कायमस्वरूपी जबाबदारी ही कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनवर सोपवण्यात आलेली आहे. दरवर्षी कोल्हापूर हायकर्सचे मावळे सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे पाणी आणत असतात. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती व छत्रपती संभाजीराजे, छत्रपती संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 13 वर्षापासून हिम शिखरावरून सह्याद्रीतले गडकड तसेच विविध पवित्र नद्या महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर इथून सगळीकडून हे पवित्र जल आम्ही संकलित करत असतो. तर यावर्षीचं तुम्ही बघता की 2023 ते 2024 हे 350 वर्ष राज्याभिषेक सोहळा महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केला जातो. हे 5 तारखेला आपण रायगडावरती जातोय आपली कोल्हापूर हायकर्सची टीम आणि ह्या जलाने 6 तारखेला छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न होणार. या पवित्र जलसंकलन मोहिमेसाठी कोल्हापूर हायकर्सचा पहिला चमू महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे पासून देशाच्या विविध भागात रवाना झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. यावर्षी विशेष म्हणजे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती व छत्रपती संभाजीराजे व संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली जो 350 राज्याभिषेक महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येणार आहे रायगडावरती ह्या जलाने त्याचा राज्याभिषेक होणार आहे. त्यासाठी 3 कोल्हापूर हायकर्स केदारनाथ इथे हे जल कलेक्ट करण्यासाठी आलेले आहे आणि ह्या पवित्र जलाने हा राज्याभिषेक संपन्न होणार आहे. आपण सध्या मौनी महाराज यांच्या समाधी क्षेत्रावर आहे. मौनी महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते. जेव्हा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी चालले होते तेव्हा शिवाजी महाराजांनी मौनी महाराजांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यामुळं हे ऐतिहासिक मूल्य आहे या जागेला. तिथून आपण आता जल संकलित करतोय. हे जल पुढे राज्याभिषेकासाठी वापरले जाईल. महाराष्ट्रातील तोरणा, भुदरगड, रांगणा हे किल्ले तसंच मौनी महाराज समाधी स्थळ, तामिळनाडूचा जिंजी किल्ला तसंच उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंग तसंच सरस्वती नदी अशा विविध ठिकाणांहून संकलित केलेलं हे पाणी 5 जूनला रायगडावर पोहोचेल. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर.